लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने गणेशोत्सव साजरा केला तीच परंपरा पुढे चालवण्याचं काम टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कॉलनी मुकुंदनगर येथील रहिवाशी करत आहेत. प्रेम बंधुभाव वाढवणे, लहान थोर यांच्यातील कलागुणांना वाव देणे, निरनिराळ्या स्पर्धा, खाद्यपदार्थांची रेलचेल अशा भरगच्च कार्यक्रमांनी गणेशोत्सव साजरा केला. वर्षभर आपला कामधंदा, इतर व्याप, अडकलेले कॉलनीतील रहिवासी कधी एकदा गणेशोत्सव येतो याची वाट पाहत असतात. यावर्षी कोरोनामुळे काही मर्यादा होत्या, परंतु कार्यकर्त्यांनी मीटिंग बोलून एक वेगळ्या पद्धतीने घरी थांबून गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले. नमस्कार. यंदाचा गणेशोत्सव करोनाच्या पार्श्वभूमीवरती आमच्या टिमवी कॉलनीच्या गणेशोत्सव मित्रमंडळांनी एका वेगळ्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. गेली 2 वर्षे आम्ही हा उत्सव सर्वजण एकत्र येऊन सर्व कार्यक्रम करत होतो, परंतु यावेळी करोनाच्या पार्श्वभूमीमुळे आम्ही तो उत्सव ऑनलाईन घेतला. गणपती बसवल्यानंतर रोज सकाळची पूजा व रात्रीची आरती यासाठी फक्त 5 ते 10 व्यक्ती उपस्थित असायच्या आणि त्यानंतर 8:30 वाजल्यानंतर रात्री आमचे वेगवेगळे कार्यक्रम सुरू व्हायचे. रोज 1 तास, कमीत कमी 1 तास याप्रमाणे आमचे 10 दिवस कार्यक्रम झाले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कॉलनी सार्वजनिक गणेशोत्सवात 10 दिवसांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सूरसंध्या कॉलनीतील युवा आणि प्रौढ गायकांच्या गाण्याचा कार्यक्रम, खरेखुरे तारे कॉलनीमधील किशोरवयीन कलाकार, विविध गुण दर्शन, डान्स, कथाकथन, छोट्या एकांकिका, विनोद सांगणे, जादूचे प्रयोग, चित्रकला स्पर्धा, हस्तकला स्पर्धा, निबंध लेखन, कोरोना फायदे आणि तोटे, गणपती बनवणे स्पर्धा आणि कार्यशाळा, पाककला स्पर्धा, तंबोला, अथर्व शीर्षपठण, आपापल्या घरी 50 जणांनी मिळून अथर्व शीर्षाची 21 आवर्तने या सर्व कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण गुगल मीट आणि यूट्यूबच्या माध्यमातून करण्यात आले. किती क्यूट दृश्यान, इतका इनोसन्स या लहान मुलांमध्येच बघायला मिळतो, नाही का मीणा? हो हो. आता शुभंकर नंतर आपण ऐकूया 2 श्लोक. म्हणते आद्या पटवर्धन, आमच्या बिल्डिंग मध्ये बर का आद्या? हो हो, माहितीये. आपण आता एक गोष्ट ऐकूया का ग? हो चालेल. पुढची गोष्ट आपल्या समोर सादर करते रेहा अत्रे. बेकरार करके हमें यू न जाइए, आपको हमारी कसम लौट आइए.
तर आम्ही यंदा करोनाचं सावट होतं पण त्यामुळे आम्ही खचून गेलो नाही. आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की हा कार्यक्रम आपण उत्सव हा ऑनलाईन साजरा करायचा. करोनामुळं घाबरून जायचं नाही तर या गणपती बाप्पाचा जो विघ्ननाशक आहे तो करोनाचं संकटही घालवणार आहे आपलं. म्हणून आम्ही सगळ्यांनी ऑनलाईन सगळे कार्यक्रम घेतले आणि सगळ्या आमच्या 250-300 जी घरे तिथली त्या सगळ्यांनी ऑनलाईन या सगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला. मांडवात दरवेळी 4-5 लोक असायचे आणि बाकीचे सगळी लोक घरी बसून आमच्या प्रत्येक स्पर्धा कार्यक्रम आम्ही चित्रकला स्पर्धा घेतली, हस्तकला स्पर्धा घेतली, त्याच्यानंतर निबंध लेखन, करोनाचे फायदे तोटे तेसुद्धा आम्ही त्यातले निवडक निबंध आम्ही महाराष्ट्र शासन आणि दिल्ली सरकारला पण पाठवणार आहोत. तर अशा तऱ्हेने यंदाचा गणेशोत्सव आमच्यासाठी करोनामुळं थोडासा वेगळा आणि खास ठरला आणि परत त्यानिमित्ताने आम्ही सगळे एकत्र आलो आणि करोनाशी दोन हात करायला सज्ज झालो. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कॉलनी रहिवासी संघ यांनी कटारिया हायस्कूल येथील 5 गरीब मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतले. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्ष उदय वाघ, श्री केन्स प्रसाद खंडागळे, सतीश खिवनसरा, राहुल रासने, अविनाश शहा, चंद्रशेखर वैद्य, आनंद गांधी यांनी परिश्रम घेतले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कॉलनी पूर्वी अनेक कलाकारांच्या राजा गोसावी असतील, नासई नामदार असतील, पिंपळकरे सर असतील किंवा आणखीन उदय राजगोडबोले असतील असे अनेक कलावंत या कॉलनीमध्ये राहत होते आणि त्यांनी त्या त्या काळामध्ये खूप मोठं काम केलं. गेले 2 वर्ष हे मंडळ सातत्याने नवीन कलाकार असतील किंवा जे काही या ठिकाणी राहणारे कलाकार आहेत त्यांच्या सहभागातनं अतिशय चांगले कार्यक्रम या ठिकाणी होत होते. आत्ताही ऑनलाईन यूट्यूबवर हे कार्यक्रम चालू आहेत, त्याच्यामध्ये लहान मुलं आणि मोठ्यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे आणि दरवर्षीप्रमाणे हे कार्यक्रम झाले याचं मला समाधान आहे.